राधा स्वतःहून पडली नाही राधा, उर्वशीने तिला काय झालं ओंकार? छान मैत्रिणी बोलत उत्तमराव, विषवृक्षाच्या फळांकडून अमृताची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. अरे तुझ्यामध्ये हिंमत नव्हती ना उघडपणे वैर करण्याची, तुझ्या पोरीने दावा साधला. काय बोलता तुम्ही काका? तुझ्या बापाची हिंमत नाही माझ्या पुढे तोंड उघडण्याची, तू माझ्या पुढे चर्चा करतोस? अरे लायकी काय तुझी? अरे पण झालंय काय? काय झालं विचार, विचार आपल्या मुलीला विचार काय झालं. अर्थात तुला ते माहिती असणारच म्हणा, पण ते झालं ते चांगलं नाही झालं. आत्ताच्या आत्ता मी तुझ्या मुलीच्या हातामध्ये बेड्या घालू शकतो, पण मी तसं करणार नाही, कारण इतक्या खालच्या पातळीवर मी कधी जाणार नाही. माझ्या सुनेचा जीव घेतला हिनं, मंदिराच्या पायऱ्यावरून तिला हिनं ढकलली. अरे हिच्यासारखे 56 मुली जरी फासावर लटकवल्या ना, तरी सुद्धा माझ्या सुनबाईचे प्राण मला परत मिळणार आहेच. माझ्या सुनेच्या गर्भात श्वास घेणारा माझ्या वंशाचा दिवा हिनं भिजवला. मी तुला शाप देतो उर्वशी, तुझं कधीही भलं होणार नाही. एक शब्द बोल नकोस. माझ्या 7 पिढ्यांची पुण्याई असेल, माझ्या रक्तात माझ्या संस्कारात जर सत्याची शक्ती असेल, तर आजपासून तुमच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही मरणप्राय वेदना भोगणार. आम्ही स्वप्नामध्ये विचारामध्ये सुद्धा कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, पण आमचं वाईट करणारे सुद्धा कधी सुखामध्ये जगू शकणार नाहीत. सावधान सावधान, तुमचं अंत जवळ आलं.